महाराष्ट्राच्या आरोग्य सेवेला लाज वाटावी अशी घटना नागपुरात घडली आहे. डॉक्टर आणि नर्स नसल्यानं एका गरोदर महिलेला स्वतःच्याच हातानं प्रसूती करावी लागली आहे. त्यानंतर आई आणि बाळाला खाली फरशीवर झोपवण्यात आलं. हा धक्कादायक प्रकार नागपूर शासकीय वैद्यकीय रुग्णालयात घडला आहे. राज्य सरकारनं आता या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. सुकेशनी चतारे यांना शनिवारी रात्री मेडिकलच्या प्रसूती वॉर्डात दाखल करण्यात आलं. रविवारी पहाटे त्यांना प्रसूती वेदना व्हायला लागल्या. मात्र तिथे डॉक्टर आणि नर्स नसल्यानं काय करावं हे त्यांना कळत नव्हतं. वेदना वाढत होत्या, त्यांचं किंचाळणं सुरू झालं होतं, मात्र कुणीही तिथं आलं नाही. शेवटी पहाटे 5 वाजता त्यांना स्वतःच्या हाताने प्रसूती करावी लागली. या असंवेदनशील घटनेनंतर एक दिवसाचं बाळ आणि आईला खाली फरशीवर झोपवण्याचा धक्कादायक प्रकार देखील या रुग्णालयात घडला आहे. स्वतःच्या हातानं डिलिव्हरी करताना सुकेशनी यांच्या हाताला सलाईन लागली होती. प्रसूती करताना त्यांची सलाईन निघाली, संपूर्ण शरीर रक्तबंबाळ झालं. शेवटी बाळाची नाळ कापायला तिथे डॉक्टर आले. झालेला प्रकार अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक आहे. सरकारने देखील या गंभीर प्रकरणाची दखल घेतली आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेत उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. या धक्कादायक प्रकाराची बातमी माध्यमात आल्यानंतर मेडिकल प्रशासनाने देखील चौकशी सुरू केली आहे. या चौकशीसाठी मेडिकलचे 3 सदस्यीय समिती नेमली गेली आहे. उद्या दुपारपर्यंत या समितीचा रिपोर्ट सादर करण्यात येणार आहे. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात रुग्णांची गैरसोय हा नवीन प्रकार नाही. गेल्या अनेक दिवसांपासून यात सुधारणा झालेली नाहीये. आता तर या प्रकारामुळे कळत झालं आहे, एका गरोदर महिलेला आपल्याच हाताने प्रसूती करावी लागलीये. दरम्यान या सगळ्या धक्कादायक प्रकारानंतर रुग्णालय प्रशासनावर मात्र सर्व स्तरामधून टीका होत आहे.